शिर्डीत आजपासून साईबाबांच्या मुखदर्शनाला सुरुवात झाली. आरतीच्या वेळा वगळता भक्तांना सकाळी 10:30 ते रात्री 9:30 दरम्यान साईंचं मुखदर्शन घेता येणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये मंदिरं खुली करण्यात आल्यानंतर शिर्डीत सुद्धा कोविडचे नियम पाळून रोज प्रतितास 1150 भाविकांना साई दर्शनाचे पास मिळतात. मात्र गर्दीच्या काळामध्ये हे पास मिळत नसल्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजी होती. त्यामुळे साई भक्तांनी मुखदर्शनाची रांग सुरू करण्याची मागणी केली होती. झी 24 तासनं सुद्धा भाविकांच्या या मागणीचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि अखेर साई संस्थाननं आजपासून कोरोनाच्या नियमांचं पालन करत मुखदर्शनाची रांग सुरू करण्याचा निर्णय घेतला.